ब्लाउज कटिंग शिकणार आहोत. आपण प्रिन्सेस कट ब्लाउज बनवतो, टू पीस प्रिन्सेस कट शिवतो, थ्री पीस प्रिन्सेस कट शिवतो, पण कटोरी मध्ये प्रिन्सेस कट कसा बनवायचा हे अगदी सोपं करून सांगणार आहे. कटिंगची पद्धत पण अगदी सोपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला बारकावे व्यवस्थित समजतील. कपड्यावर कुठल्या ठिकाणी कोणता भाग वाढवायचा, कसा ठेवायचा, कसा हे देखील सांगणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आता हे आपण 38 छातीच्या मापाचं पॅटर्न बनवत आहोत. डबल पेपर घेतलेला आहे म्हणजे घडीचा पेपर घेतलेला आहे. यात मागचा भाग पुढचा भाग दोन्ही भाग आपण सोबत काढणार आहोत. आता हे पॅटर्न बनवत असताना जसं आपण कटोरी ब्लाउजचं पॅटर्न बनवतो सेम तसंच पॅटर्न बनवून नंतर तो कटोरा कसा प्रिन्सेस करायचा हे शिकणार आहोत. सुरुवातीला इकडनं मी 2 इंच अंतर आधी सोडून देणार आहे आणि मग बाकीचं पॅटर्न बनवणार आहे. आता हे जे 2 इंच अंतर सोडलेलं आहे हे छातीसाठी आहे. मग तुमची कप साईज जर छोटी असेल तर हे अंतर 1.5 इंच सोडा. कप साईज जर मोठी असेल किंवा मीडियम असेल तर हे अंतर 2 इंच सोडायचं आहे. छातीच्या आकारानुसार आपल्याला हे अंतर इकडचं सोडायचं असतं. त्यानंतर आपल्याला इथे घ्यायची आहे ब्लाऊजची उंची. ब्लाऊजची उंची आहे 14 इंच. 1 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 15 इंच. आता 38 छातीच्या मापाचं आहे त्यामुळे आपण शोल्डर घेतलेला आहे 5.5 इंच आणि मुंडा घेतलेला आहे 5.25 इंच. सेम अशीच माप टाका, यात बदल काहीही करू नका, म्हणजे तुमचं ब्लाऊज कुठेही बिघडणार नाही. त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे छातीच्या घडीचं माप, म्हणजे छातीचा 4 भाग अधिक 2 इंच शिलाई मार्जिन. आता 38 छातीचं आहे त्यामुळे छातीचा 4 भागाला 9.5 इंच आणि या ठिकाणी इथे 2 इंच शिलाई मार्जिन ऍड केलेलं आहे. हे अंतर पट्टीने जोडून घेऊया. कमरघेराचं अंतर टाकण्याची गरज नाहीये. जर छातीपेक्षा तुमचं कमरेचं अंतर जास्त कमी असेल तर कमरघेराचा 4 भाग अधिक 2 इंच शिलाई मार्जिन असं इथे माप टाकायचं आहे. त्यानंतर मुंड्यांचे आकार द्यायचे. 1.5 इंचावर मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा. हे पॉइंट मॅच करायचे. आता ह्या ठिकाणी आपण मागचा भाग पुढचा भाग दोन्ही सोबत काढतोय त्यामुळे दोन्ही मुंड्यांचे आकार देणं इथे गरजेचे आहे. 1 इंचावर पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा, म्हणजे इकडे 1 इंचावर मार्किंग केलं, इकडे 1 इंचावर मार्किंग केलं. मग ह्या पॉइंट पासून शोल्डर पर्यंतचं जे अंतर आहे त्याचं आपल्याला मध्य करायचं आहे. मध्य म्हणजे टेप ठेवून घेऊया. इथे बोट ठेवलं आणि ह्या अंतराचं मध्य केलं. मध्यापासून 1.5 इंच मध्ये घेऊन हा पुढच्या मुंड्याचा गोलाकार देऊन घेतला. त्यानंतर आपल्याला इथे टाकायचं आहे गळाखोलीचं अंतर. गळाखोली घ्यायची आहे 2.5 इंच. त्यानंतर गळ्याची उंची. गळ्याची उंची तुमच्या आवडीनुसार घ्यायची आहे. 6 इंचाचा गळा आहे, 1/2 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 6.5 इंच. हा चौकोनी बॉक्स बनवून घ्यायचा आणि गळ्याला आकार द्यायचा. त्यानंतर आपण योग पट्टीसाठी खालून 2 इंचावर मार्किंग करणार आहोत काच बटन पट्टीच्या बाजूने आणि फिटिंगच्या बाजूकडनं 2 इंचावर मार्किंग करणार आहोत. हे अंतर पट्टीने जोडून घ्यायचं आहे. हे ब्लाऊज अंगामध्ये खूप सुंदर बसतं. संपूर्ण ब्लाऊज हे प्रिन्सेस कट सारखंच दिसतं. ब्लाऊज अंगामध्ये तरंगत नाही. कप साईज त्याची मोठी असो छोटी असो ब्लाऊज फुगीर बसतो. बऱ्याच वेळेस प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे ताईंच्या अंगामध्ये चपटा बसतो. तसा चपटा बसू नये असं वाटत असेल तर तुम्ही अशा पद्धतीचं ब्लाऊज शिवा, म्हणजे प्रिन्सेस कट अंगामध्ये चपटा बसत नाही. ह्या पॉइंट पासून पुन्हा मी वरती 2 इंचावर मार्किंग केलं आणि हे अंतर गळ्यापासून जोडून घेतलं. त्यानंतर आपल्याला इथे टाकायचं आहे कटोरी राऊंड. आता 38 छातीसाठी आपण हा कटोरी राऊंड घेणार आहोत 8 इंच. हे जे 8 इंचाचं मार्किंग केलं हे पट्टीने जोडून घेऊया आणि हे जे 8 इंचाचं अंतर आहे त्याचं आपल्याला मध्य करायचं आहे, म्हणजे 4 इंचावर मार्किंग करून खाली त्या पॉइंट पासून 2 इंचावर मार्किंग करायचं आणि दोन्ही बाजूला हे तिरकत जोडून घ्यायचं. आणि कटोरीचा गोलाकार देण्यासाठी मुंड्यातून 1.5 इंचावर मार्किंग करून आपण हा कटोरीचा गोलाकार देणार आहोत. गोलाकार देत असताना आपला हात साइड पीस कडनं राऊंड फिरत ह्या पॉइंटला येत गळ्यापर्यंत जोडून द्यायचा. हे झालं पॅटर्न तयार. मग आता याचं प्रिन्सेस कट कटोरा कसा बनवायचा, आता याचं पहिले कटिंग करून घेऊया आणि मग ह्या कटोऱ्याला प्रिन्सेस कट कसा बनवायचा हे बघूया. नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओंच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा. आता हा पेपर घडीचा आहे, याचे 2 भाग मोकळे करून घेते. आता हे जे 2 इंच अंतर वाढवलेलं आहे ते फक्त पुढच्या भागासाठी आहे, मागच्या भागासाठी नाही. त्यामुळे हा भाग थोड्या वेळाकरता बाजूला काढून ठेवूया आणि मागच्या भागातून हे जे 2 इंच वाढवलेलं आहे ते काढून टाकूया. छातीसाठी आपण हे अंतर वाढवलेलं असतं आणि पॅटर्न सोबत बनवतो त्यामुळे आपला वेळही वाचतो.
तुमचं पॅटर्न परफेक्ट तर तुमचं ब्लाऊज परफेक्ट. त्यामुळे पॅटर्न परफेक्ट बनवा म्हणजे तुमचं ब्लाऊज कुठेही बिघडणार नाही. ब्लाऊज शिवण्यासाठी सोपं आहे, कटिंग थोडं किचकट जातं. आता याचं आपण वरती पुन्हा गळाखोलीचं अंतर गळ्याची उंची टाकणार आहोत. 2.5 इंच गळाखोली घेतली, गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्यायची आहे. 9.5 इंचाचा गळा आहे, 1/2 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं, 10 इंचावर मार्किंग करून हा चौकोनी बॉक्स बनवून घेतो. कोपऱ्यात इथे गळ्याला गोलाकार दिला. त्यानंतर हा टक्स शिवण कसं करायचं, हे जे तयार शोल्डर आहे त्याचं मध्य घेतला तरी देखील चालेल, किंवा ह्या पॉइंट पासून इकडनं तुम्ही 4.5 इंचाचं मार्किंग करा आणि उभा टक्स शिवत असताना तुमची जी गळ्याची उंची असेल त्यापेक्षा 5 इंचाने टक्सची उंची कमी घ्यायची आहे. गळ्याच्या उंचीपेक्षा 5 इंचाने टक्सची उंची कमी घ्या आणि हा टक्स शिवत असताना संपूर्ण हा 1 इंच आपल्या इथे शिवायचा आहे, म्हणजे घडी घातल्यानंतर 1/2 इंच टक्स शिवायचा, म्हणजे दोन्ही बाजूचा 1/2 इंच 1 इंच बरोबर त्याचं शिवण केलं जातं. आता हे गळ्याचं कटिंग करून घेतलं. हे झालं आपलं मागच्या भागाचं पॅटर्न तयार. आता पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया आणि त्याचा कटोरा प्रिन्सेस कट कटोरा बनवूया. मुंड्याचा आकार कापायला विसरायचा नाहीये. गळ्याचा आकार कापून घेऊया. कपड्यावर वाढवायचं कुठे तेही आपण बघणार आहोत. ह्या पॅटर्न मध्ये कटोरा थोडा कपड्यावर वाढवावा लागतो, तर तो कोणत्या ठिकाणी तेही आपण बघूया. योगपट्टी याला काढताना 4 आणि 3 हीच काढायची. मागील व्हिडिओ मध्ये आपण बघितलेली आहे सेम तशाच पद्धतीची याला योगपट्टी काढा. योगपट्टी काय आता ह्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार नाहीये. मागच्या व्हिडिओ मध्ये योगपट्टी कशी काढायची ते तुम्हाला दाखवलेलं आहे. आता हा झाला साईड पीस आणि कटोरी. आता याची प्रिन्सेस कट कटोरी कशी बनवायची ते बघूया. आता हा जो कटोरा आहे ज्यावेळेस आपण टक्स शिवणार या पॉइंट पासून आपण 1.5 इंचावर मार्किंग करतो, तसं 1.5 इंचावर दोन्ही बाजूला मार्किंग केलं. इकडनं 1.5 इंचावर मार्किंग केलं, इकडनं 1.5 इंचावर मार्किंग केलं. त्यानंतर उभा टक्स आपण हा 3 इंचाचा घेतला. हा टक्स हा आखून घ्यायचा. हे अशा पद्धतीने आणि इथून गळ्यापासून 3 इंचावर मार्किंग केलेला आहे आणि हा राऊंड शेप द्यायचा. आता राऊंड शेप देताना आपण ज्या पद्धतीने प्रिन्स कटचा राऊंड शेप देतो सेम तसाच हा गोलाकार द्यायचा आहे. हे अशा पद्धतीने मग याचं कटिंग करून कपड्यावर वाढवायचं कुठे आणि शिवायचं कसं ते देखील सांगते. आता हा कटिंग करत असताना आपण हा जो टक्स आखलेला आहे हा काढून टाकायचा आहे, म्हणजे काढून फेकून द्यायचा आहे. याचा आता आपल्याला ब्लाऊज मध्ये काही उपयोग नाही. आणि हा जो आपण प्रिन्सेस कटचा राऊंड शेप दिलेला आहे तो कट करून घ्यायचा. हे झाली आपली प्रिन्सेस कट कटोरी तयार. मग ज्यावेळेस आपण हे पॅटर्न कपड्यावर ठेवणार, कपड्यावर ठेवताना इकडची बाजू आणि इकडची बाजू ह्या दोनही भाग आपल्याला कपड्यावर 1/2 इंच वाढवायचे आहे, कारण शिवण्यासाठी लागणार आहे म्हणून 1/2 इंच वाढवणार आहोत. प्रिन्सेस कट मध्ये जसं आपण वाढवतो त्याच पद्धतीने सेम इथे 1/2 इंच वाढवायचा आहे. आणि शिवण करताना हा राऊंड शेप जोडत आल्यानंतर जोडल्यानंतर ह्या ठिकाणी खोलगट असा सुंदर पफ छातीनुसार प्रत्येक मापानुसार खोलगट पप तयार होतो. त्यामुळे हा प्रिन्सेस कट अंगामध्ये दबका बसका बसत नाही, अगदी परफेक्ट बसतो. कटोरीचं कटिंग करताना क्रॉस मध्येच ठेवा. साईड पीस, योगपट्टी, मागचा भाग हे सगळे उभ्यात किंवा आडव्यात कटिंग करायचे आहे. फक्त कटोरा आपल्याला क्रॉस मध्ये काढायचा आहे आणि कपड्यावर वाढवताना फक्त हे दोन भाग वाढवायचे आहे, बाकी कोणताही भाग आपल्याला कपड्यावर वाढवायचा नाही. सेम अशाच पद्धतीने तुम्ही प्रिन्सेस कट कटोरीचं कटिंग करा आणि याला तुमच्या आवडीची कोणत्याही प्रकारची बाही लावा. सगळ्या प्रकारच्या बाह्यांचे व्हिडिओ युट्यूबला अपलोड आहे, त्यांची लिंक पण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर तुमच्या मापाचं सुंदर असं ब्लाऊज शिवा. धन्यवाद.